देख रहे हैं रियल इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। 22 मार्च 2023 को कामठे स्थित ड्रैगन पैलेस में कर्मवीर दादा साहेब कुंभारे जन्म शताब्दी महोत्सव का भव्य आयोजन किया गया। इस आयोजन में 22 मार्च 2023 को कर्मवीर दादा साहेब कुंभारे की प्रतिमा का अनावरण किया गया तथा 23 मार्च 2023 को दादा साहेब कुंभारे जन्म शताब्दी महोत्सव में फिल्म निर्माता निदेशक नागराज मंजूड़े भी पहुंचे तथा कर्मवीर दादा साहेब कुंभारे के स्मृति पर आधारित कर्मवीर नाम की पुस्तक का भी विमोचन नागराज मंजूड़े के हस्ते किया गया। साथ ही नागराज मंजूड़े ने कार्यक्रम में पहुंचे सभी को संबोधित करते हुए ड्रैगन पैलेस की प्रमुख व पूर्व राज्य मंत्री सुलेखाताई कुंभारे की प्रशंसा की। इस कार्यक्रम में पहुंचे सभी अतिथियों तथा कार्यक्रम के आयोजन में सहयोग देने वाले सभी सदस्यों और पदाधिकारियों को स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया। आइए देखते हैं हमारी यह खास रिपोर्ट। तो आपण त्यांच्यावर कर्मवीर नावाचं जे विशेष अंक काढलेलं आहे, स्मरणिका काढलेली आहे, त्याचं आता प्रकाशन होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भीमरावजी यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माता नागराजजी मंजुळे आणि उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते कर्मवीर या स्मरणिकेचं प्रकाशन झालेलं आहे। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून आपण प्रकाशन झालेलं आहे। दादासाहेबांचा जीवन प्रवास या कर्म सुलेखाताईंचं वाटलं की त्यांनी 19 वर्ष वय हे काही फार मॅच्युरिटीचं वय नाही, की त्या वयात असा निर्णय घ्यावा की इथून पुढचं आयुष्य आपण समाजकार्यासाठी वाहून घेणार आहे। आणि ते करत दादासाहेबांचं काम इतक्या मोठ्या पातळीवरती पुढं घेऊन जाणं ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे। मी खूपच मला भारी वाटतं सुलेखाताई, मी आता म्हणजे थोडक्यात जे समजून घेतो आहे। आणि एक महिला कर्तृत्वान बघितली की मला असंच छान वाटतं। आणि त्यात तुम्ही फक्त महिला आहेत म्हणून नाही, पण इतकं कोणालाही लाजवावं, कुठल्याही कर्तृत्वान माणसाला व्यक्तीला लाजवावं एवढं सुंदर काम तुम्ही केलं आहे। मी ड्रॅगन टेम्पललाही पहिल्यांदाच आलो आणि तिथलाही अनुभव खूप छान संस्मरणीय होता, माझ्या लक्षात राहील हा अनुभव। खरं तर खूप काही धावत पळत मी चालू व्हायला पाहिजे होतं अशी संधी पण कोणाला मिळणार नाही, पण खूप काही प्रोग्राम इकडून तिकडून। एक गोष्ट सांगतोय की मला खूप आनंद वाटतोय तुम्हा सगळ्यांना, खूप सदिच्छा मला तुमच्यासोबत इथं बसायची आणि आजच्या या दिवशी इथं उपस्थित राहायची संधी मला ताई तुम्ही दिली, मला याला एक समज नाही, मला इथं तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो। तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या सदिच्छा देतो। आजच्या दुसऱ्या दिवशी स्मरणिकेचं प्रकाशन झालेलं आहे, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत। त्यांचं मोठ्या पुष्पहाराने नागपूर कामठी शहराच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। इथे उपस्थित सर्व नागरिकांना विनंती करते की टाळ्यांच्या कडकडात आपण यांचं स्वागत करूया।
ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देख रहे हैं री इंडिया न्यूज। हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें।